भगतसिंग कोश्यारी त्यांचा राजीनामा हा स्वीकार करण्यात आला आहे. आपल्याबरोबर आहेत आपल्या राज्य माजी मुख्यमंत्री, त्यांच्याबरोबर आपण बोलूया. काय सांगताल आज ज्याप्रमाणे भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा स्वीकारण्यात आलेला आहे, त्यांचा जे काळ होता हा खूप वादग्रस्त होता, काय सांगताल आपण त्याबद्दल? विरोधी पक्षाची अनेक वर्षापासून भगतसिंग कोश्यारी यांना परत बोलावं ही मागणी आज मंजूर झालेली आहे. कोश्यारी यांची कारकीर्द फार वादग्रस्त ठरली. अर्थात सर्वात महत्वाचं त्यांनी न घेतलेला निर्णय म्हणजे महाविकास आघाडीच्या सरकारच्या कालखंडामध्ये 12 विधान परिषद आमदारांची नेमणूक. भगतसिंग कोश्यारी यांनी आपला संविधानिक अधिकार किंवा सरकारचा जो संविधानिक अधिकार असतो त्या अनुसार सरकारने केलेली शिफारस मान्य करायची असते, ते न करता महाविकास आघाडीच्या कार्यकर्ते संबंध कारकिर्दीमध्ये त्या 12 जणांची काही नेमणूक केली नाही. त्याचबरोबर जेव्हा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकार जाऊन शिंदे सरकार येत होतं त्यावेळेला जे सत्तांतर झालं त्यावेळी जे त्यांची कारकीर्द त्यांनी घेतलेले निर्णय अत्यंत वादग्रस्त ठरले. त्याचबरोबर कारण नसताना महाराष्ट्राच्या महापुरुषांच्या बद्दल चुकीची विधानं करणं आणि महाराष्ट्राच्या जनतेला ठेस पोचवणं याची काही गरज नव्हती, पण ते करत राहिले आणि त्यांना कितीही त्याच्या विरुद्ध वाटोळ उठले तरी त्यांनी कधी साधी दिलगिरी व्यक्त केली नाही. अर्थात त्याला त्यांचा स्वभाव कारणीभूत असू शकतो किंवा त्यांना सतत न्यूजमध्ये मीडियामध्ये राहण्याची हौस असेल, कारण ते शेवटी सक्रिय राजकारणी होते, उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते, संसदेचे सदस्य होते, त्यामुळं असं हे संविधानिक शोभेचं पद कदाचित त्यांना त्यांच्या स्वभावाला अनुसरण नसेल. परंतु मला त्यापेक्षाही काही वेगळं यामध्ये वाटतं, कारण हे जे काही घडलं हे फक्त महाराष्ट्रात घडलं असं नव्हे तर अगदी पश्चिम बंगालमध्ये धनकर यांची कारकीर्द राज्यपाल म्हणून पाहिली, त्यांचा ममता बॅनर्जी यांच्याबद्दलचा वाद पाहिला किंवा वादाची मालिका पाहिली, किंवा त्यानंतर केरळच्या राज्यपालांचा आणि केरळच्या सरकारपर्यंत झालेला वाद आणि पेटप्रसंग पाहिले, आणि अलीकडच्या काळामध्ये तामिळनाडूच्या राज्यपालांनी तामिळनाडूच्या निवडून आलेल्या सरकारला दिलेला त्रास पाहिला, तर हे काही अनवधानानं अचानक घडलं नव्हतं. तर कुठंतरी याला केंद्र सरकारची फूस आहे. केंद्र सरकार राज्यपाल या संविधान पदाचा गैरवापर करून तिथल्या निवडून आलेल्या पण आपल्या विचाराच्या विरोधामध्ये असणाऱ्या सरकारला कुठेतरी अस्थिर करण्याच्या प्रयत्नात होतं असे म्हणायला वाव आहे. म्हणून आज मी नवीन आलेले राज्यपाल श्री रमेश बैस यांना माझ्या शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर भगतसिंग कोश्यारी यांना देखील शुभेच्छा देतो आणि दीर्घायुष्य चिंतितो थांबतो. या ठिकाणी आपण पाहतोय की ज्याप्रमाणे भगतसिंग कोश्यारी हे वादाचा जो कारणीभूत ठरलेला विषय होता आणि तो ठरत असताना या ठिकाणी माजी मुख्यमंत्री आहेत यांनी दीर्घायुष्य त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. डिजिटल प्रभात मध्ये जीवन सोनवणे.